नमस्कार प्रेक्षकांनो, रोकठोक मनापासून स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. महिलांचा मंदिर प्रवेश, खरं तर या विषयावर एक कार्यक्रम केल्यानंतर आणखीन एखादा कार्यक्रम करावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. कारण मंदिराच्या गर्भगृहात जायचं की नाही, चौथऱ्यावरून दर्शन घ्यायचं का दुरून घ्यायचं, हा खरं तर हायकोर्टाच्या निवाड्यानंतर ज्याचाऱ्याचा प्रश्न उरलेला आहे. पण यावरून सुरू झालेले वाद थांबायचे नाव घेत नाहीयेत. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय झाला, पण स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना या विरोधात आझाद मैदानात उपोषणाला बसल्या. हिंदू धर्मात महिलांना मानाचं स्थान आहेच, फक्त काही मंदिरांमध्ये धार्मिक आणि शास्त्रीय कारणांमुळे महिलांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. या परंपरांचं पालन केलंच पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका आहे. देशाची संस्कृती नष्ट करण्यामागं आंतरराष्ट्रीय कट असल्याचा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. या प्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका देखील त्यांनी दाखल केलेली आहे. म्हणजे मॅटर आता अत्यंत सिरियस झालेलं आहे. आता हायकोर्टाच्या आदेशानंतरही यांचा महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध नेमका का आहे? हा हायकोर्टाचा अवमान नाही का? भारतीय राज्यघटनेपेक्षा रूढी आणि परंपरा मोठ्या वाटतात का? धर्माच्या बाबतीत भारतीय न्यायालय जरा जास्तच ढवळाढवळ करतायत का? काळाच्या ओघात अनेक रूढी परंपरा बदलल्या, मग आता महिलांना मंदिर प्रवेशाचा हा बदल स्वीकारण्यात नेमकी अडचण काय आहे? हिंदुत्ववादी संघटनांचा सोडा, या प्रकरणी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी देखील अत्यंत आक्षेपार्ह अशी विधानं केली आहेत, वादात भर टाकली आहे. शनीची पूजा केल्यानं महिलांवरील बलात्कार वाढतील असे तारे त्यांनी तोडलेत. शनीपूजा आणि महिला बलात्काराचा संबंध काय? शंकराचार्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झालेला नाही का? या प्रकरणी त्यांनी माफी मागायला पाहिजे की नको? साईबाबांची पूजा केल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ आला असं शंकराचार्य सांगतात, मग मला सांगा पंजाब, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यात कोणत्या देवाच्या कोपामुळे दुष्काळ आला? महाराष्ट्रातल्या दुष्काळापेक्षा समाजातल्या या मार्गदर्शकांचा आणि सत्सद्वेक बुद्धीचा दुष्काळ जास्त घातक वाटत नाही का आपल्याला प्रेक्षको? शंकराचार्यांचं हे वक्तव्य जास्त घातक आहे की महिला संघटनांचा विजयाचा उन्माद? काय जास्त धोकादायक आहे? द्वारकापीठाचे शंकराचार्य अशी वक्तव्य करत असताना बाकीचे तिन्ही शंकराचार्य गप्प का? भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 नुसार धर्म, लिंग, जात या आधारावर कोणताही भेदाभेद करता येत नाही. मग ही नेमकी लढाई कशाची सुरू आहे? रूढी परंपरा विरुद्ध राज्यघटना, पुरुषी मानसिकता विरुद्ध गुलामी, की लिंग समानता विरुद्ध मूलभूत अधिकार, असा संघर्ष आहे का? राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महिलांच्या मंदिर प्रवेशासारखे वाद जाणीवपूर्वक तयार केले जात आहेत का? कायद्यासमोर सगळे समान आहेत, मग धर्मासमोर काही लोक असमान का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. प्रश्न ज्याचा त्याचा. प्रश्न ज्याचा त्याचा, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. यंदाच्या गुढीपाडव्याला सामाजिक क्रांतीची गुढी उभारली गेली. 400 वर्षांपासूनची परंपरा मोडीत निघाली. शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन महिला भाविकांनीही तेलाभिषेक केला. जे शनी चौथऱ्यावर घडलं तेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात. महालक्ष्मीच्या गर्भगृहाचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले. मात्र परंपरा आणि क्रांती यांच्यातला संघर्ष अजून संपलेला नाही. आम्हाला आधी दर्शन मिळत नव्हतं, पण आता दर्शन मिळायला लागलं. खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छानपैकी वाटतं. सगळ्या महिला खुश आहे, आम्ही पण खुश आहे. आता कुठेतरी स्त्री पुरुष समानता आहे असं वाटायला लागलं आहे देशामध्ये. जिथे फक्त पुरुषांचाच अधिकार होता, आता तिथे मुलींनाही अधिकार मिळत आहे, आणि त्या अधिकार घेऊन मलाही खूप छान वाटलं. महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना यश आलं. मात्र परंपरांच्या नावानं गळे काढत हिंदू जनजागृती समितीनं महिलांच्या मंदिर प्रवेशाविरोधात वेगळंच आंदोलन सुरू केलं. त्र्यंबकेश्वर मंदिराचं गर्भगृह, फक्त गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश नाही आहे. शनी चौथऱ्यावरती प्रवेश नव्हता, आणि आता महालक्ष्मीच्या मंदिर, महालक्ष्मी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नव्हता, याला आमचा विरोध आहे. ही धर्मपरंपरा आहे जी वर्षानुवर्ष जपलेली आहे. या परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत. हायकोर्टने जो निर्णय दिलेला आहे शनी शिंगणापूरच्या संदर्भात, त्याविरुद्ध आपण फेरयाचिका दाखल केलेली आहे, आणि त्याच्या पुढे आपण ते त्या संदर्भात कृती करणारच आहोत. म्हणजे आमच्या समितीचे प्रणित रणरागिणी शाखा आपण आज या संदर्भात आंदोलन करते आहे. आणि कसं, या आधी सुद्धा आमची हीच भूमिका होती, आजही तीच आहे, आणि यापुढेही तेच आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा हा वाद धुमसत असतानाच द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी नवाच जावई शोध लावलाय. शनीची पूजा केल्यानं महिलांवरचे गुन्हे वाढतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली. महिलांना
शनि का भी दर्शन किया और बड़ी विजय मना रही हैं, डंका पीट रही हैं। शनि की दृष्टि अब महिलाओं में पड़ेगी तो जो रेप की घटनाएं हो रही हैं और बढ़ेंगी। कायद्याच्या धाकाने का होईना महिलांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले, मात्र त्र्यंबकेश्वर किंवा केरळच्या शबरीमला मंदिराची दारं अजूनही महिलांसाठी बंदच आहेत। शिवाय पुराणमतवाद्यांच्या मनाचे कप्पे अजूनही खुले झालेले नाहीत, ते कधी खुले होणार हा या घडीचा मोठा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। प्रश्न ज्याचा त्याचा या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले। आपल्या सोबत आहेत स्वामी विद्या नरसिंह भारती। स्वामी विद्या नरसिंह भारती करवीर पीठाचे शंकराचार्य आपल्या बरोबर कोल्हापूरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। शंकराचार्यजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर। संजीव पुनाळेकर हे हिंदू विधिज्ञ परिषद याचे सचिव आहेत आणि सनातन या संस्थेशी संबंधित आहेत। संजीवजी, आपलंही स्वागत। डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आपल्या बरोबर आहेत पुण्यातून। आणि विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ज्यांच्या याचिकेवर न्यायनिवाडा झाला त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ या देखील आपल्या बरोबर या कार्यक्रमात आहेत। प्रेक्षको, प्रश्न ज्याचा त्याचा याचे दोन भाग आहेत आणि त्यातला पहिला जो मुद्दा आपण चर्चेला घेणार होतो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता। आणि तो पहिला मुद्दा आहे शनिपूजा आणि महिलांवरच्या बलात्काराचा संबंध काय। शनिपूजा आणि महिलांवरच्या बलात्काराचा संबंध काय, आपण थेट जाऊया। स्वामी विद्या नरसिंह भारती, हिंदू धर्मियांसाठी अत्यंत आदराचं असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर या कार्यक्रमात आहे। त्यांचा या विषयाचा व्यासंग, अभ्यास आणि त्यांचं मार्गदर्शकाचं असलेलं स्थान या सगळ्याला मान्य करून मी त्यांना एक प्रश्न विचारतोय। स्वामीजी, द्वारकेच्या शंकराचार्यांनी जे विधान केलं, शनिपूजा आणि महिला बलात्काराचा जो संबंध लावला, त्याबद्दल आपलं मत काय आहे? मागच्या खेपेलाही आम्ही सांगितलेलं होतं की सुप्रीम कोर्टाविरुद्ध हायकोर्ट आपलं मत देऊ शकत नाही, त्याप्रमाणे हे मोठं पीठ आहे, त्याच्यावर आम्ही लहान पीठाने आपलं मत सांगू नये। मग जी तीन उर्वरित मोठी पीठं आहेत, त्या तीन उर्वरित मोठ्या पीठांनी तरी या संदर्भात काही बोलायला पाहिजे होतं की नाही? मग तेही शंकराचार्य यावेळी आम्हाला चुप्पी साधलेले का दिसत आहेत? धर्माचा विषय असा आहे की विचारल्याशिवाय सांगू नये। त्यांच्याकडे जर विचारायलाच कोण गेलं नसेल तर ते उत्तर देतील कसं? परंतु एकूणच आपलं वैयक्तिक मत याविषयी तर आपण व्यक्त करू शकता, त्यांच्या मतावर मतप्रदर्शन करू नका, परंतु महिलांना शनि चौथऱ्यावर जाऊ दिलं, दर्शन घेऊ दिलं, पूजा अर्चेचा अधिकार दिला, तर कुठेतरी त्यांच्या बलात्कारात वाढ होणार आहे असं आपलं मत आहे का? आपल्याला मी हा प्रश्न करतोय। हा प्रश्न आम्ही धर्म आणि अधर्म या नात्यानंच फक्त सोडवू शकतो। धर्माच्या दृष्टीतनं जर वागणूक झाली नाही तर विकोप वेगवेगळ्या प्रकारचे होतात, याच पद्धतीचे होतील असं नाही, पण जर धर्माप्रमाणे वागणूक झाली तर धर्माचं फळ सुखकारक असतं हे आपल्याला धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे। नाही, मग सवाल येतो स्वामीजी असा, एवढ्या करता म्हणून धर्मानं वागणं आवश्यक आहे? धर्मानी वागणं आवश्यक आहे, अगदी पूर्णपणे मान्य, त्याचा मी पूर्णपणे आदर करतो, परंतु शनि चौथऱ्यावर जायला गेले 400 वर्ष महिलांना बंदी होती, त्या 400 वर्षात झालेले बलात्कार मग नेमके कशामुळे म्हणायचे? त्या 400 वर्षात महिलांवर जे अत्याचार झाले ते नेमके कशामुळे म्हणायचे? एखाद्या गोष्टीला अनेक कारण असतात। गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अनेक कारणामुळे एक हेतू सिद्ध होत असतो, त्या पद्धतीनं हे एक त्यातला अंशतः कारण असू शकेल। म्हणजे अजूनही आपण या विधान, म्हणजे असं आहे की बोला 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 स्वामीजी बोला। हा, दुसरा एक विषय असा आहे की मिलिटरीमध्ये गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला पहिल्यांदा असं शिकवलं जातं की डू नॉट आस्क हाऊ अँड व्हाय, डू ऑर डाय। मग हे जर मिलिटरीत चालतं तर धर्मामध्ये असं का नाही?
बरोबर आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जसं मिलिट्रीमध्ये डिक्टेटर तशाच तशाच टेन कमांडमेंट्स किंवा तशाच एक प्रकारच्या डिक्टट्स तशाच एक प्रकारच्या धर्माज्ञा या शिरोधार्य मानून आपण का चालत नाही, आपण त्यांना प्रश्न का करतो, म्हणजे मुळात प्रश्न विचारायचा अधिकारच असता कामा नये असं आपलं विधान आहे असं समजायचं स्वामीजी? नाही नाही तसं नाही, प्रश्न विचारावा पण तो जिज्ञासू बुद्धीनं विचारावा, परीक्षा घेण्याच्या बुद्धीनं विचारू नये. प्रश्न जिज्ञासू वृत्तीनं विचारला जावा, परीक्षा घेतल्याच्या वृत्तीनं विचारला जाऊ नये. पॉइंट वेळ टेकन, आपण थेट जाऊया या सगळ्या व्यवस्थेला प्रश्न करणाऱ्या विद्या बाळ आपल्या बरोबर आहेत. विद्या बाळ, तुम्ही आत्ता स्वामी विद्या नरसिंह भारती करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भूमिका ऐकलीत. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात हायकोर्ट सहसा मत व्यक्त करत नाही, करू नये असं सांगताना अधर्माचं अधर्म जर झाला आणि धर्माचं पालन झालं नाही तर कोप होतो असं देखील त्यांनी विधान केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे द्वारकाच्या शंकराचार्यांच्या विरोधातली भूमिका आत्तापर्यंत आपल्याला समोर आलेली नाही, किंबहुना धर्मात लिहिलेल्या आज्ञा या प्रश्न न करता पाळल्या जाव्यात असंच आग्रही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मग असं असताना विद्या बाळ, तुम्ही धर्मात आज्ञा दिलेली होती 400 वर्ष की आपण तिकडे जायचं नाही, असं असताना आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून आणि त्याच्याबद्दल तुमच्या बाजूनं निवाडा मिळवून नेमकं काय मिळवलं? मी असं मानते की धर्माची एक व्यवस्था आहे आणि एक राजकीय व्यवस्था आहे, पण आपल्या संविधानाप्रमाणे धर्माने राजकारणामध्ये लुडबुड करू नये असं आपलं संविधान सांगतं. धर्मनिरपेक्षता म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापला धर्म जरूर पाळावा, पण म्हणून त्या धर्मानी राजकारणामध्ये केलेल्या घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत करता कामा नये, मत व्यक्त करावीत. आता मी ज्या कायद्याच्या आधाराने याचिका व्यक्त केलेली होती तो कायदा 1956 कायदा आहे. या कायद्यानुसार महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रार्थना मंदिरांमध्ये जात लिंग धर्म या कुठल्याही घटकाच्या आधारे अजिबात भेदाभेद होता कामा नये असं स्पष्ट सांगणारा हा कायदा आहे. त्याचं नावच मुळी हिंदू मंदिरांमधल्या प्रवेशाला अधिकार देणारा कायदा आणि तो महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. हा कायदा असताना हा वाद उद्भवतोच का आहे आणि उद्भवल्यानंतर याचिकेचा निकाल लागल्यानंतर अजून सुद्धा वाद सुरू काय आहे हे डॉक्टर निरगुडकर मला खरं म्हणजे कळत नाही आहे. आणि मग मलाच प्रश्न विचारावा असं वाटतो की या इतक्या जुन्या मोठ्या थोर लोकशाहीमध्ये अजूनही धर्माची सत्ता चालते की काय? आणि असं जर असेल तर काहीतरी कारणाने 400 वर्ष 800 वर्ष असणारी रूढी अचानक पुरुषांनी झुंडशाही करून शनिशिंगणापूरच्या मंदिरामध्ये मोडली. कावड घेऊन ते बंदी असताना सुद्धा तिथे गेले आणि तिथे गेल्यामुळे त्यांना तो काय प्रकारचा अभिषेक वगैरे करायचा होता तो त्यांनी केला आणि मग अचानक एवढी पवित्र रूढी बदलून विश्वस्तानी स्त्रियांना कसा काय मंदिर प्रवेश दिला? म्हणजे परंपरा आहेत का, त्या पाळायच्या का, त्या का महत्त्वाच्या आहेत असे सारखे प्रश्न आधी विचारले जात असताना ही जादू कशी काय घडली? आणि मग त्या कधीतरी बदलू शकतात तर शहाण्या डोक्यांनी विचार करून तर्क बरोबर घेऊन त्याचं निराकरण करण्याचं काम आपण का करत नाही? मला असं वाटतं की धर्म हा तेव्हाच टिकेल जेव्हा तो परिवर्तनीय असेल आणि ते तो परिवर्तनीय असेल. आपल्याबरोबर प्रतीक्षा. आणखीन एक छोटी गोष्ट. हा बोला 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 विद्याताई. आणखीन एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ती अशी की प्रश्न विचारायला बंदी नाही म्हणता म्हणता बंदी आहे. मला असं वाटतं की असे जे अपरिवर्तनीय धर्म आहेत आणि अशा ज्या राजकीय व्यवस्था आहेत याच्यामध्ये प्रश्न विचारण्याला बंदी केल्यामुळेच आपली सगळी प्रगती रोखली गेलेली आहे. विज्ञानाचं महत्वाचा जर काही आधार असेल तर तुम्हाला कुतूहल वाटलं पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे, त्याचं निराकरण झालं पाहिजे. यामुळे माणसाचं ज्ञान वाढतं आणि माणूसपणही वाढतं. यालाच बंदी असणारा धर्म कशाच्या आधाराने मी आधार मानू? आपल्याबरोबर प्रतीक्षा कोरगावकर आहेत, ज्या हिंदू जनजागृती समिती रणरागिणी संघटनेच्या राज्य संघटक आहेत. त्यांचं या कारणांना खूप महत्व आहे. बरोबर
बरोबर. आपल्याकडे एकेकाळी विधवा विवाहाला बंदी होती, बरोबर? असा धर्मशास्त्रामध्ये जो उल्लेख असायला पाहिजे ना तसा स्पेसिफिकली नाहीये, पण आपल्याकडे रूढी होती की विधवा विवाह आपल्याकडे व्हायचे नाहीत, बरोबर? काही ठराविक कालावधी पुरता असेल, बरोबर आहे. विधवा विद्वान धर्मशास्त्रामध्ये त्याला अगदी बरोबर आहे. विधवांचं केशव आपण व्हायचं कधीच्या काळात? विधवांचं केशव आपण आपल्याकडे व्हायचं? प्रश्नाकडे येणार का? मी मूळ प्रश्नाकडेच येतोय. प्रश्नाकडे येणार का सर? प्रतीक्षाजी, मी मूळ प्रश्नाकडेच येतोय, फक्त मी समजून घेतोय. ही जी विचारधारा आहे ना, ही विचारधारा विचारण्याकरता मला काही प्रश्न विचारावे लागतात. आय होप यू अग्री विथ माय राईट टू आस्क यू क्वेश्चन्स. प्रतीक्षाजी, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतोय, म्हणजे महत्त्वाचा विद्वांचं केशव आपण व्हायचं की नाही? पण आताच्या चर्चेशी याच्याशी संबंध काय आहे? संबंध आहे, तुम्ही फक्त हो की नाही एवढं सांगा. तुम्हाला एक मिनिटात संबंध कळणार आहे. विधवा विवाहाला बंदी होती, कोर्ट आहे का? नाही, केशव आपण व्हायचं की नाही एवढा फक्त मी प्रश्न विचारतोय. ही ठराविक कालावधी पुरती आलेली रूढी आहे. ऍब्सोल्युटली. आपल्याकडे सतीची प्रथा होती का नव्हती? हा, सती प्रथेबद्दल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे स्पष्ट करावा असा वाटतो की ज्या सती प्रथेबद्दल इथे वारंवार नेहमीच सांगितलं जातं, त्या सती प्रथेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मूळ त्याच्यामध्ये आपल्या धर्मग्रंथामध्ये सती प्रथा असं अजिबात नव्हतं. जर असं असलं असतं तर दशरथ राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्या राण्या आहेत त्या सती गेल्या असत्या, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. प्रतीक्षाजी, मी धर्मपुराणात असं लिहिलंय असं कुठे विधानच केलं नाही. शहाजीराजे गेल्यानंतर जिजाबाई पण सती गेल्या नाही. तुम्ही समजून घ्या, मी फक्त साधा तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की आपल्याकडे विधवा विवाहाला बंदी होती, केशव आपण व्हायचं, आपल्याकडे सतीची प्रथा होती का नव्हती? याचं उत्तर होती असं आहे, कारण राजा राममोहन राय यांनी त्या काळामध्ये जे काही सुधारणा केल्या त्याच्यामध्ये ते घडलेलं आहे. स्त्रियांना शिक्षणाची परवानगी होती का नव्हती? मी तुम्हाला तारीखवार भिड्यांच्या वाड्यात महात्मा फुलेंनी काय केलंय सगळं सांगू शकतो. हे पहा, पुरुषांना शिकायचा अधिकार होता, स्त्रियांना होता की नव्हता? हो, बरोबर आहे, होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, महिलांना शिक्षणाचा अधिकार होता. गार्गी आणि मैत्रेयी या विदुषी महिला होत्या आणि ज्या शिकल्या होत्या. मग मला सांगा, 1848 सगळ्यांना संबोधित सुद्धा करत. अगदी अगदी बरोबर आहे तुमचं. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा अशा अनेक मी तुम्हाला नावं सांगू शकतो. मुद्दा तो नाहीये, त्यांना काही आपण पाहिलेलं नाही. आपण जे बघितले, याचा अर्थ तुम्ही पण मान्य करताय की महिलांना शिक्षणाचा अधिकार होता. आता मला सांगा, मुलींना आतापर्यंत वडिलांच्या संपत्तीत वाटा नाकारला जात होता, त्याच्यावर कायदा आला आणि मग तो वाटा त्याला कायद्यांनी मिळू लागला, हे सत्य की असत्य? प्रतीक्षाजी, महिलांना आपल्या मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत कायद्यानं वाटा मिळत नव्हता, तो कायद्यानं आत्ता मिळायला लागला, हे खरं की खोटं? मग मला सांगा, आता तुम्हाला जो संबंध पाहिजे होता ना, तो संबंध मी जोडून तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय. आणि खरं तर त्या पहिल्या प्रश्नातच ह्या चर्चेचं सगळं सार सामावलेलं आहे. विधवा विवाहाची बंदी उठली, केशवपणाची रूढी रद्द झाली, सतीची प्रथा बंद झाली, स्त्रियांना शिक्षण मिळू लागलं. एवढंच नव्हे तर 10वीच्या आणि 12वीच्या यादीत मुलांपेक्षा मुली मेरिटरीसमध्ये जास्त येऊ लागल्या. आत्तापर्यंत वडिलांच्या संपत्तीत न मिळणारा वाटा मुलींचा, मुलींना आता हक्कानं मिळू लागला. सगळं बदललं, जग बदललं, या सगळ्या परंपरा बदलल्या. मग कायद्यानं दिलेला उपासनेचा अधिकार आपण पाळाल नको? आपल्याकडे 400 वर्षाची परंपरा बदलायला नको का? ती अधिक तीव्र करायला हवी. काळानुसार हे बदलेल असं वाटत नाही आपल्याला? प्रतीक्षाजी, आतापर्यंत तुम्हाला काळानुसार महिलांच्या बाबतीत काय काय बदललं त्याची यादी मी समोर ठेवलेली आहे, ती तुम्ही मान्य केलेली आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. जर तुमचं उत्तर, तुमचे प्रश्न विचारून झाले असतील तर मी बोलू का? प्लीज प्लीज गो अहेड, प्लीज गो अहेड.
हाँ, तर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ना की आपण जे सारखं सांगतायत की आमच्या हिंदू आपल्या देशामध्ये महिलांवर अत्याचार झाला, हिंदू धर्मावर महिलांवरती अत्याचार झाला, मी असं एकही विधान केलेलं नाही, सगळ्या गोष्टी होत्या, मी असं एकही विधान केलेलं नाही, मी फक्त रूढी परंपरा काय होत्या, तुम्ही आता जे प्रश्न विचारता रूढी परंपरा काय होत्या याच्याविषयी बोललेलो आहे मी, आपल्याकडे रूढी परंपरा काय होत्या त्याच्याविषयी बोललोय, कारण ही जी परंपरा आहे त्याला 400 वर्षाची आधार आहे, ही रूढी आहे, महिलांनी जायचं नाही, शनीचं दर्शन घ्यायचं नाही, आधार धर्मशास्त्रामध्ये नव्हता. ह्या आदमी तुम्हाला सती प्रथम परंपरेबद्दल सांगितलं आहे, तुम्ही जे काही ठराविक कालावधी पुरते ज्या काही गोष्टी झाल्या त्यांचं संपूर्ण हिंदू धर्मावरती जोडू नका. महत्वाचा भाग मनुस्मृतीमध्ये महिलांना पोटगी मिळाली पाहिजे हे आधीपासून दिलेलंच होतं ना, महिलांना अधिकार मनुस्मृतीमध्ये दिलेलाच आहे, पण मुळात काय आहे ठराविक कालावधी पुरता हा जो काही प्रकार झाला हा प्रकार श्रद्धावान हिंदूंनी मदत केलीच ना या संदर्भात, ही जी काही ठराविक कालावधी पुरतीची जी रूढी होती ते रूढी बदलायला प्रयत्न केलेलाच आहे हिंदूंनी. मग आपण काय प्रयत्न करताय, ही जी रूढी चालू आहे 400 वर्ष न दर्शन घेऊ द्यायची, ही परंपरा आहे, शनी चौथऱ्या संदर्भातली ही आपली परंपराच आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आहे, याला धर्मशास्त्रीय आधार आहे आणि शनी चौथऱ्या संदर्भामध्ये शनीपीठ शनिशिंगणापूरचं पीठ हे ज्या स्वामी स्वरूपानंद सरस्वतींच्या अंतर्गत येतं त्यांनी सुद्धा या संदर्भातलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग स्पष्ट करावा असा वाटतो, या सगळ्या प्रश्नामध्ये आज संपूर्ण भारतामध्ये 6 लाख मंदिर आहेत, असं कोणतंही मंदिर नाही की ज्याच्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आहे. आता महत्वाचा भाग हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंदिर आहेत की जिकडे काही नियम आहेत जे महिलांच्या हितासाठी केलेले आहेत, मग ते नियम पाळण्यासाठी अडचण काय आहे. ह्या ज्या विद्याबाळांनी याचिका केलेली आहेत मुळात या देवाला मानतच नाही आहे. जर अशा व्यक्तींनी आपल्या श्रद्धास्थाना म्हणजे ज्यांना देव मानायचाच नाही आहेत त्यांनी या संदर्भात बोलणं हे कितपत योग्य आहे. अगदी बरोबर आहे, हा प्रश्न भी म्हणजे आज आमच्या मनामध्ये प्रश्न आहे की आज एवढ्या पुरोगामी संघटना ज्या देवाला मानत नव्हत्या, त्यांचं अस्तित्व मानत नव्हत्या, आता असं नेमकं काय झालंय की सगळेजण देवदर्शनाच्या संदर्भात एवढं करतायत. ज्या विद्याबाळांनी याचिका केलेली आहे त्या याचिकेमध्ये त्यांनी न्यायालयाची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. त्यांनी त्या याचिकेमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की महिलांमध्ये मंदिरात प्रवेश नाही, महिलांना मंदिरात प्रवेश नाही ही अत्यंत खोटी बातमी आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सविस्तरपणे अगदी हा पब्लिसिटी स्टंट आहे का, एवढं एकच मंदिर का सापडलं, या सगळ्याची उत्तर आपण विद्याबाळ यांच्याकडनं घेणार आहोत. मुद्दा फक्त आता एवढाच होता की रूढी परंपरा बदलल्या, परंतु रूढी परंपरा बदलताना जसा महात्मा फुलेंना त्रास झाला, जसा त्यावेळेला राजा राम मोहन रॉय यांना त्रास झाला कुठली परंपरा बदलताना, तसाच आत्ता हा प्रचंड मोठा वळसा आहे, तो वळसा घेताना जसा वेग मंदावतो तसाच फक्त भाग आहे का. संजीव पुनाळेकर, नंतर मी येणार आहे विश्वंभर चौधरीचे. संजीव पुनाळेकर, आपलं संविधान मोठं की रूढी परंपरा मोठ्या? निश्चितपणे संविधान आणि रूढी परंपरा विरोधात नाहीत, त्या दोघांमध्ये ताळमेळ जोडला जाऊ शकतो आणि या ठिकाणी न्यायालयाची चूक झाली आहे. मी तुम्हाला 2-3 छोटे मुद्दे सांगतो, वेळ घेत नाही. पहिलं, विद्याबाळांनी जे विधान केलं की शनीच्या विश्वस्तानी परंपरा मोडली हे चुकीचं आहे. शनी शिंगणापूरच्या विश्वस्तानी अत्यंत एक धूर्त आणि ऑपॉर्च्युनिस्ट संधीचा तो भूमिका घेतली होती की दोघांना बंदी आहे. चौथऱ्यावर पुरुषांना कावड घेऊन येणाऱ्या 400 वर्षापासून ते पाणी आणत आहेत आणि देत आहेत, त्यांनी केवळ कायद्यापासून वाचण्यासाठी तीच भूमिका घेतली आणि तिथं त्यांनी त्या ठिकाणी ते केल्यामुळे त्यांच्या हातून धर्मद्रोह घडलेला आहे. 400 वर्षांची पुरुषांनी पाणी आणण्याची परंपरा आहे ती मोडलेली नाही, त्यामुळे उलट त्यांनी त्या आपला त्यांचा पाय खोलत गेला. दुसरी गोष्ट, लिंगभेद हा शब्द त्या कायद्यामध्ये नाही, त्यामुळे विद्याबाळांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की त्या कायद्यात तसं नाही, न्यायालयाची चूक झाली ती सुधारली जाईल. तिसरा मुद्दा, आता यांनी जे म्हटलं वाचलं, तुम्ही शंकराचार्यांबद्दल बोलून दाखवलं, परंतु या याचिकेमध्ये विद्याबाळ तुम्ही मला सांगा की तुमच्या सहयाचिकाकर्त्या होत्या निलिमा वर्तक, त्यांनी विधान केलं की हा दाभोळकरी विचारांचा विचार आहे विषय आहे. मला उद्या तुम्हाला विचारायचंय की दाभोळकर शनीबद्दल काय म्हटले हे तुम्ही वाचणार का? नाही, तुम्ही जेव्हा शंकराचार्यांबद्दल म्हणताय तेव्हा मला विद्याबाळांना म्हणायचंय की या ठिकाणी शनीच्या दर्शनाला जाताना तुम्ही निलिमा वर्तक ज्यांचा उदो करतायत ते विचार वाचून तुम्ही तिकडे जाणार का? तुम्ही हा फक्त प्रतिष्ठेचा विषय पुनाळेकर, आपण इथे दाभोळकरांची चर्चा करत
दाभोळकरांची चर्चा करत नाही आहोत, निलिमा वर्तकांची करत नाही आहोत आणि विद्या बाळे यांची तर अजिबात करत नाही आहोत. आपण चर्चा करतोय ती शंकराचार्यांच्या विधानाची. शंकराचार्यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेश दिल्यानं बलात्कार वाढतील असं तुम्हाला मान्य आहे का? मी स्पष्टपणे सांगतो, हिंदू विधिज्ञ परिषदेचा मी सचिव आहे वकील म्हणून. धार्मिक विषयावर त्यांनी विधान केलं आहे. आता गरवीर पीठाचे जे बसले आहे शंकराचार्य आदरणीय, त्यांनी काही मत दिलं, वकील म्हणून मी माझं मत तुम्हाला देतो. स्पष्ट सांगतो, या विधानाची जबाबदारी मी घेतो. उच्च न्यायालयावर भ्रष्टाचाराचे सर्वोच्च न्यायालयावर आरोप झाले, त्या याचिका प्रलंबित आहेत. प्रशांत भूषण यांनी अफिडेविट दिलं, शांतीभूषण यांनी दिलं, परंतु सर्वोच्च न्यायालय ते पुढे ढकलत आहे. आधी न्यायालयातला भ्रष्टाचार दूर करायचा की आधी मंदिरातला? म्हणजे या ठिकाणी मी न्यायालयाबद्दल बोलू शकतो. संजीव पुनाळेकर, आपण फक्त शंकराचार्यांच्या शनी मंदिरात जर स्त्रिया गेल्या तर बलात्कार वाढतील या विधानावर आपलं मत व्यक्त करा इतकंच. तो धार्मिक भाग आहे. धार्मिक भागावर केवळ धर्मगुरु मत देऊ शकतात, मी कसं देऊ शकेन धार्मिक बाबतीत? धर्मगुरु मत देत आहे पण, परंतु धार्मिक बाबतीत कायद्याची फेरयाचिका म्हणजे निवाड्याची फेरयाचिका आपण दाखल करू शकतो. कायद्याने केलं, आता पण अजूनही चुकीचं विधान केलं. उद्याची माझं आहे का, एक विधान केलं की महिलांना आता मिळाला. अहो, हिंदू धर्मात फक्त आईला अधिकार आहे, मुलींना अधिकार कित्येक वर्षापासून आहे आणि इतर धर्मांमध्ये नाही आहे. इस्लाम धर्मामध्ये अर्धा भाग मिळतो, म्हणजे मुलाच्या पेक्षा अर्धा हिस्सा मिळतो. आपण ख्रिस्ती धर्मात आईला काहीच मिळत नाही. एक मिनिट, आपण विश्वंभर चौधरी यांच्याकडे जाऊया. विश्वंभर चौधरी, शंकराचार्यांच्या विधानावर आपलं मत काय आहे? शनिपूजा आणि महिलांच्या बलात्काराचा संबंध आणि शंकराचार्यांच्या या विधानाचा निषेध करणं प्रागतिकतेच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे असं वाटतं आपल्याला? विश्वंभर चौधरी. उदयजी, मला एक 2 मिनिट फक्त या सेक्शन मध्ये जास्त द्या, पुढच्या सेक्शन मध्ये नाही आलं तरी चालेल. पण मला ही संधी घ्यायची, कारण आदरणीय शंकराचार्य इथे बसलेले आहेत आणि म्हणून मला ही संधी घ्यायची. पहिल्यांदाच्या हिंदू जनजागृतीच्या ज्या ताई आहेत त्यांना मला सांगायचं आहे, आज सगळ्यात जास्त विश्वासार्ह असलेली मनुस्मृतीची प्रत ही बापटशास्त्रांची आहे, ती माझ्या घरी आहे आणि मी ती अनेक वेळा वाच सेक्युलर असल्यामुळे आम्ही धर्मग्रंथ फार जास्त वेळा वाचतो, तर त्याच्यात कुठेही पोटगी मिळत होती असं मला तुम्ही दाखवून द्या. मी ते उद्यापासून तुमच्या बाजूने तुमच्या संघटनेचं काम करायला तयार आहे. नंबर 1, आता मला आदरणीय शंकराचार्यांना, मला मी जिज्ञासू हिंदू म्हणून आहे उदयचे, मी आज सेक्युलरच्या चपला जोडे माझे बाहेर ठेवून आलेलो. एक तास पुढचा मी जिज्ञासू हिंदू आहे, मी हिंदू घरात जन्मलो म्हणून पुढचा एक तास आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मी फक्त हिंदू आहे. आता मला जिज्ञासूपणे शंकराचार्यांना, आदरणीय शंकराचार्यांना, मला एक हिंदू म्हणून पेच विचारायचा आहे की देव मोठा की धर्म मोठा हा तो पेच आहे. एकीकडे देव आहे जो सांगतो ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातना, गीतेमध्ये कृष्ण सांगतात की मीच माझाच अंश सगळ्यांमध्ये, हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आत्ता ज्या मनुस्मृतीचा उल्लेख झाला त्या मनुस्मृतीचा मला शंकराचार्यांनी माझी चूक असेल तर माझ्या लक्षात आणून द्यावी. मनुस्मृती येते कुठून ते फक्त 2 मिनिटात मी सांगतो. जे काही 4 वेद आहेत, 4 नाही आहेत, वेद 3च आहेत, कारण शेवटचा वेद हा सामवेद हा ऋग्वेदाचं गायनच आहे. 3 वेद त्यांच्या शाखा आहेत, जशा ऋग्वेदाच्या शाकल आणि बातकल शाखा आहेत, तशा कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद अशा यजुर्वेदाच्या शाखा आहेत. त्यातली शुक्ल यजुर्वेदाची शाखा ही महत्वाची आहे, त्याचे आजही जास्त ब्राह्मण संख्येने शुक्ल यजुर्वेद आहेत, कृष्ण कमी आहेत. आता त्या प्रत्येक वेदाची एक संहिता असते, त्या संहितेचं 6 अंगाने अध्ययन होतं, त्याला षडंग अध्ययनाची पद्धत असं आपण म्हणतो. त्यात शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प असे 6 भाग येतात. हिंदू जनजागृतीच्या लोकांनी हे समजून घ्यावं एकदा, त्यांना हे समजून घेण्याची गरज आहे, म्हणून मी त्यांच्याहीसाठी मुद्दाम सांगतोय. आदरणीय शंकराचार्यांना सगळं माहितीच असणार आहे. तर त्या कल्पाचा जो भाग आहे त्यात पुन्हा 3 स्रोत असतात, गृह्य स्रोत्र, श्रोत्रसूत्र आणि धर्मसूत्र. त्याच्यातून ही मनुस्मृती येते. त्या मनुस्मृतीला मी प्रमाण मानायचं का प्रत्यक्ष भगवंतानी ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातना म्हणलं, तर मी भगवद्गीतेला प्रमाण मानायचं की मनुस्मृतीला? हा माझा पहिला प्रश्न आदरणीय शंकराचार्यांना. जिज्ञासेने आहे, याच्यात कुठलाही उद्धटपणा नाही. आपण मला हिंदू म्हणून एक मार्गदर्शन करा, मी काय करायचं. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की शंकराचार्यजींनाच मी विचारतो की हे जेव्हा जेव्हा हिंदू जागरण आणि हिंदू वगैरे लोक येतात, आम्हाला फक्त एकच भोंदू शब्द सांगतात की आमच्या शास्त्रात असं सांगितलेलं आहे. 6 शास्त्र आहेत हिंदूंची: सांख्यशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आदरणीय शंकराचार्यांनीच खुलासा करावा की या 6 शास्त्रांमध्ये कोणत्या शास्त्रात महिलेनी मंदिरात जाऊ नये, महिला जर गेल्या तर बलात्कार होतील, हे कोणत्या शास्त्रात आहे, एवढं मला हिंदू म्हणून उपकृत करावं अशी माझी शंकराचार्यांच्या चरणी विनंती आहे. ही विनंती आणि अनेक प्रश्न, विद्यार्थ्यांवरचे झाले आरोप, सगळं आपण चर्चेला घेऊया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पात्रा Z24 चा सगळा पाता आहे. प्रश्न ज्याचा त्याचा.
प्रश्न ज्याचा त्याची आपण चर्चा करतो आपल्यासोबत संजीव पुनाळेकर, विश्वंभर चौधरी, विद्याबाळ, प्रतीक्षा कोरगावकर आणि करवीर पीठाचे शंकराचार्य आदरणीय स्वामी विद्या नरसिंह भारती आहेत. या आधीच्या भागामध्ये चर्चा अत्यंत रंगलेली होती. रूढी परंपरा विरुद्ध राजघटना, पुरुषी मानसिकता विरुद्ध गुलामी, लिंग समानता विरुद्ध मूलभूत अधिकार, याच बरोबर प्रतीक्षा कोरगावकर यांनी विद्या बाळ यांना काही प्रश्न उपस्थित केले होते, तर विश्वंभर चौधरी यांनी विद्या नरसिंह भारती यांना काही प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्याची चर्चा करण्यासाठी जो मुद्दा अत्यंत महत्वाचा कळीचा आहे तो आपण पडद्यावर पाहू शकता, आणि तो मुद्दा आहे राज्यघटना मोठी की धर्म परंपरा. राज्यघटना मोठी की धर्म परंपरा. सर्वप्रथम प्रतीक्षा कोरगावकरांचे प्रश्न घेऊन जाऊया आपण विद्या बाळ यांच्याकडे. विद्या बाळ, एकीकडे देव मानत नाही असं म्हणायचं, शक्य झालं तर असं वाक्य जे आलेलं नाहीये ते म्हणजे किंबहुना देव मानत नाही अशांच्या मांडवाखाली सातत्यानं उभं राहायचं आणि दुसरीकडे चौथऱ्यावर जाऊन दर्शनाचा आग्रह धरायचा. तुम्ही देव मानत नसाल तर मग चौथऱ्यावर महिला गेल्या काय किंवा पुरुष गेले किंवा किंवा दोघे नाही गेले काय, तुम्हाला काय पडलंय त्याचं? मला फार बरं वाटलं हा प्रश्न विचारला म्हणून. मला असं वाटतं की खरं आहे एका परीने की जो देव मला नाकारतो तिथे कशाला मी त्या देवाकडे जाऊ असं माझं स्वतःपुरतं प्रामाणिक मत आहे. पण मी खरं म्हणजे सामाजिक कामामधले एक माणूस आहे आणि मला असं वाटतं की मी केवळ माझ्यापुरतं पाहणं हा स्वार्थीपणा आहे. माझ्याच आत्मकेंद्रितते मग्नमध्ये मग्न होऊन मी गेले खड्ड्यात असं म्हणणं हे खूप बेजबाबदारीचं आहे. जिथे एखादा सामाजिक कार्यकर्ता अधिक व्यापक प्रश्नापर्यंत जाऊन काही भिडू आणि बघू इच्छितो त्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे, त्याचं हे कर्तव्य आहे की जर कुठेतरी काहीतरी गफलत होते आणि विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये मी काम करते जो मूलभूत मुद्दा स्त्री पुरुष समतेचा आहे तिथे जर कुठेही काही गडबड होत असेल तर त्यामध्ये लक्ष घालणं हा प्रसिद्धीचा स्टंट नाही, मला काही मिळवण्याची इच्छा नाही, मला ती माझी जबाबदारी वाटते. मी तिथे जाते याचं कारण असं आहे की या बिचाऱ्या स्त्रियांना काहीतरी कमी समजलं आहे का, त्यांच्या मनात काही गोंधळ आहे का, आणि त्याचं निराकरण करण्यासाठी जर माझा एवढासा हातभार लागू शकला तर तो लागावा अशी खरं म्हणजे माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी देव मानत नसले तरी ज्या घटनेनी स्त्रियांना जो महत्वाचा अधिकार दिलेला आहे, ज्याचं बीजिंगच्या परिषदेमध्ये विमेन्स राईट्स आर ह्युमन राईट्स या एका करारावर आपल्या सरकारने सही केले त्याचं भान विसरून करेना काय बायका आणि हे अट्रस्टी काय होते असं म्हणणं. मला विद्यार्थी तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, विद्यार्थी महाराष्ट्रात एवढी देवळं आहेत, विद्यार्थी महाराष्ट्रात एवढी देवळं आहेत, सातत्यानं काही विशिष्ट देवळंच की जी श्रीमंत देवळं आहेत, जी अत्यंत श्रद्धा असलेली अशी देवळं आहेत, अशीच का टार्गेट केली जात आहेत? अशा देवळांवर, तिथल्या रूढी परंपरांवर, तिथल्या गोष्टींबाबतच याचिका का दाखल केल्या जात आहेत? त्यांच्याच बदनामीची मोहीम अत्यंत पद्धतशीररित्या का चालवली जाते आहे? हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असा आरोप होतोय, त्याचं काय उत्तर द्याल विद्या बाळ? आपण जे करतोय तो लोकांना पब्लिसिटी स्टंट वाटला तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तो काय माझा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. पण तुम्ही डॉक्टर एक फार चांगला शब्द वापरला की त्यांच्या आर्थिक गोष्टींशी जो तुम्ही बारीकसा स्पर्श करून पुढे गेलात ते खूप महत्त्वाचं आहे. मी अतिशय नम्रपणे पण पुन्हा एक नकोसाच प्रश्न विचारू इच्छिते की सगळ्या स्त्रिया, आत्ता मी म्हटलं तसं जाऊन ते जो देव मला नाकारतो त्या देवाकडे मला पण जायचं नाही असं म्हणून नाकारायला लागल्या देवाला, तर ज्याला नरेंद्र दाभोलकर शोषणाची आणि फसवणुकीची केंद्र असलेली दुकानदारी म्हणत असत तशासारखा काही प्रकार या देवळांच्या बाबतीमध्ये होतोय का? एवढ्या सगळ्या स्त्रियांनी आणि ज्या पुरुषांना सुद्धा हा विचार पटेल त्यांनी इथे जायचं नाकारलं तर काय होईल? त्यामुळे हा मुद्दा बरोबर आहे की अशा ठिकाणी जर या प्रकारचा काही प्रकार घडत असेल जो कदाचित अज्ञानातून होतोय असं मला वाटतं, मी जरा अधिक मोकळेपणाने पुढे जाऊन बोलू इच्छिते कारण या प्रश्नाला कोणी हातच घालत नाही. का बायांना नाही 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 परवानगी? पण का नाही? बाया माणसं आहेत का नाही? बाया पुरुषांसारखीच माणसं आहेत का नाही? आणि मग पुरुषांना परवानगी आणि बायांना का नाही? तर एकीकडे पुरुष सत्ताक व्यवस्था जी 5000 वर्षापासूनची व्यवस्था आहे ती व्यवस्था, दुसरं महत्वाचं खुबीदार कारण म्हणजे स्त्रियांचा स्त्रियांना असणारा मासिक पाळीचा धर्म, या धर्मामुळे स्त्रियांना अपवित्र मानलं जातं. पण हा मुद्दा असा पब्लिक प्लॅटफॉर्मवर विचारला जातो. एक मिनिट बाई, माझं ऐकून घ्या आणि मग तुम्ही बोला.
तुम्ही प्रतीक्षाजी आणि तुम्ही जो मुस्लिम मुद्दा मांडलेला आहे हाजी अलीच्या दर्ग्याचा तो मुद्दा देखील याच व्यासपीठावरून अतिशय सक्षमपणे आम्ही यापूर्वी देखील मांडलेला आहे. आम्ही फक्त हिंदू धर्माबद्दल बोलतोय असं समजू नका. त्याचा उल्लेख केलेलाच नाहीये. बोला मला असं वाटतं की स्त्रियांना कोणत्या कारणांनी अपवित्र आणि दुय्यम मानलं जातं याच्या मुळाशी आपण कधीतरी कोणीतरी जाणार आहोत की नाही. माझ्या मते देव नाही, माझ्या आई वडिलांमुळे माझा जन्म झाला असं मी मानते. माझा जन्म काही कोणा देवामुळे झाला असं मला वाटत नाही. माफ करा माझ्या या मताबद्दल. पण मला असं वाटतं की ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे आणि ज्या लोकांनी स्त्रिया आणि पुरुष निर्माण केले त्या देवानीच बाईचं शरीर घडवलं, त्या देवानीच बाईच्या शरीरामध्ये गर्भाशय ठेवलं आणि त्या गर्भाशयातून दरमहा होणाऱ्या पाळीच्या स्रावामुळेच आणि त्या गर्भाशयाच्या द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ गर्भाशय याच्यामुळे अहो माणसाची जात चालू राहिली आहे. सगळ्या बायांचं जर मेन्स्ट्रुएशन बंद झालं तर खरं म्हणजे हे जगच चालू राहणार नाही आहे. इतका महत्वाचा मुद्दा आपण कोणीही त्याच्या आजूबाजूला प्रदक्षिणा आणि घालत राहतो आणि या मुद्द्याला उत्तर देत नाही. माझं असं म्हणणं आहे की याला आधी उत्तर द्या. प्रतीक्षाजी तो मुद्दा मी इथेच थांबवतोय. विद्याबाळ नंतर विश्वंभर यांच्या प्रश्नांना आदरणीय शंकराचार्य उत्तर देतील. त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न आपल्याला आहे. टू बी फेअर इनफ विद्याताई, महिलांना शनी चौथऱ्यावर जायला मिळणं याचा विजयी उन्माद अधिक धोकादायक? आय रिपीट, महिलांना शनी चौथऱ्यावर जायला मिळणं याचा विजयी उन्माद अधिक धोकादायक का शंकराचार्यांचं स्त्रियांबद्दल आणि दुष्काळ हा साई पूजेमुळे होतो हे विधान अधिक धोकादायक? विच इज मोर डेंजरस टू द सोसायटी? बोथ आर इक्वली डेंजरस असं मला वाटतं. कारण या दोन्ही विधानांच्या मागे तर्क नावाची काही गोष्ट आहे असं मला दिसत नाही आहे. चौथऱ्यावर जाऊन उन्माद करणं ही गोष्ट मला पटली नाही आहे. मी त्यांच्या हक्कासाठी भांडते आहे आणि असं आहे की हक्क मिळाला आणि पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं असं वाटल्यामुळे जर एक स्वाभाविक प्रतिक्रिया जी अहिंसक आहे ती जर या स्त्रियांनी दाखवली असेल तर मी ती समजू शकते. पण मी त्याचं समर्थन करत नाही. आणि बलात्कारासारख्या घटनेबाबतचं विधान ऐकून तर मी थक्क झाले. की मगाशी असा विचारला गेला, तुम्हीच हा प्रश्न फार चांगल्या पद्धतीने विचारला होतात की मग यापूर्वी बलात्कार झाले नाहीत का? बलात्कार होतच होते. फुल्यांच्या काळामध्ये सुद्धा बलात्कार होत होते आणि म्हणून तर त्यांना बालहत्य प्रतिबंध गृह काढावं लागलं ज्याच्यामध्ये ब्राह्मण पुरुषांनी ब्राह्मण विधवा ब्राह्मण स्त्रियांवर केलेल्या बलात्कारामुळे त्या गरोदर राहत होत्या. तेव्हा बलात्कार होत होते याविषयी शंकाच नाहीये. वेळेची मर्यादा लक्षात घेता विश्वंभर चौधरी यांचे जे दोन तीन मुद्दे आहेत, देव विरुद्ध धर्म, देव की धर्म असा मुद्दा शंकराचार्य त्यांनी मांडलेला आहे, मनुस्मृती की भगवद्गीता असा मुद्दा मांडलेला आहे, आणि शास्त्रात सहा शास्त्र जी आहेत त्या शास्त्रांमध्ये कुठे असं लिहिलेलं आहे की महिलांना मंदिर प्रवेश नाही. कृपया आपण मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलंय की त्यांचे सेक्युलर जोडे त्यांनी बाहेर काढलेले आहेत आणि एक जिज्ञासू हिंदू म्हणून ते आज हा प्रश्न विचारत आहेत. आदरणीय शंकराचार्यजी, प्रश्न पुन्हा येतात. देव की धर्म मनुस्मृती की भगवद्गीता आणि कुठल्या शास्त्रात असं सांगितलंय की महिलांना मंदिर प्रवेश नाही? हा, आता याच्यामध्ये एक आहे की आपल्याला जेवढी शास्त्र ज्ञात आहेत त्याच्या पलीकडेही काही शास्त्र आहेत, कारण सगळे वेद आत्ताच्या कलियुगामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले नाहीत. जेवढे उपलब्ध आहेत त्याच्या आधारावर आपण हे या गोष्टी बोलत आहोत. पण संपूर्णतः जर विचार केला तर या सगळ्या साकल्यानं विचार केला तर हा कुठंतरी ज्या वेळेला परंपरेत कुठलीही परंपरा बघितलं की आपण लहान मुलाला घरात सांगतो की बारा दारातनं ये, खिडकीतनं येऊ नकोस, कारण दारातनं येणं ही परंपरा आहे, खिडकीतनं येणं ही चोरांची वाट आहे. ही परंपरा कशी बनत जाते ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि याही पलीकडे जाऊन आद्य शंकराचार्याने सांगितलंय की जी शास्त्राच्या विरोधातली परंपरा आहे ती अवश्य मोडली पाहिजे. शास्त्र धर्मशास्त्र हे वेदानं दाखवलेलं शास्त्र असल्यामुळं आणि वेद अपौरुषेय असल्यामुळं ते शास्त्र पूर्णपणे मान्यच करायला लागेल. आता दुसरा मुद्दा त्याने जो म्हटला होता की ममई वांशव जीव लोके, पण आपल्या शास्त्रामध्ये काही पायऱ्या असतात. जो अध्यात्मामध्ये प्रवेश करून पुढं प्रगती करतो त्याच्या दृष्टीतनं सगळं एकत्व आहे,
पण व्यवहारात मात्र एकत्र राहू शकत नाही, कारण इंग्रजीमध्ये एक नियम आहे की व्हेन देअर इज अ डिफरन्स बिटवीन द टू लेवल्स देन द फ्लो स्टार्ट्स. त्यामुळं इथं जर प्रवाह व्हायचा असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टीत फरक असला पाहिजे. मारुतीनं दिलेलं एक रामाला हे आहे, वचन आहे, त्यात म्हटलेलं आहे, रामाने प्रश्न विचारला मारुतीला की तू कोण आहेस सांग, त्यावेळेला मारुती राय सांगतायत त्याला की देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतीही, हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कुठल्या दृष्टीतनं तुम्ही विचारताय त्या दृष्टीतनं त्याचं उत्तर अवलंबून असतं. त्यामुळं ममही वंश म्हटलं आणि ते व्यवहारात लावा म्हटलं तर चालणार नाही. समोरचा जर काठी घेऊन मारायला आला असेल त्यावेळेला आपण नाही बघ तू आणि मी एकच आहे म्हटलं तर त्याची काठीच खाऊन आपल्याला गप्प बसावं लागेल. तिथं प्रतिकारच करणं गरजेचं आहे. ॲक्शन हा गुन्हा आहे पण रिॲक्शन हा गुन्हा ठरत नाही. मला मला तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन दोनच प्रश्न विचारायचे. पुन्हा असा येतो. बोला बोला शंकराचार्यजी, बोला स्वामीजी, बोला. पलीकडे असं याच्या पलीकडचा आपला आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, आत्तापर्यंत याचा अर्थ स्वातंत्र्यापर्यंतचा अनुभव असा आहे की आपल्या धर्मानं सगळ्या समाजाला एकत्र धारण केलेलं होतं म्हणून परदेशी लोकांचं इथं काहीही चाललं नाही. शेवटी त्यांना देश सोडून जायची पाळी आलेली आहे. राज मगाशी एक मुद्दा आला होता की राजकारण धर्मामध्ये आणि धर्म राजकारणामध्ये, राजकारणावर धर्माचा जर अंकुश असेल तर हे भ्रष्टाचार होणार नाहीत, पण धर्मामध्ये राजकारण आलं तर हे सगळे गोंधळ होतात. हा स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख करावा लागतो. धर्म हा सगळ्या समाजाला एकत्र धरून राहतो, जसं गोपालकृष्णाचा काला केला जातो, सगळे जिन्नस एकत्र असतात, त्याप्रमाणे हा सगळा स्वामीजी समाज सगळे एकत्र ठेवण्याकरता धर्म आहे. मला 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 त्या धर्माच्या बाबतीत मी तर आपल्या आपल्या एवढा काही ज्ञानी नाही, परंतु धारयती इति धर्म किंवा काळानुसार जो बदलत जातो त्याच्या संदर्भात आपण बोलतोय. काळानुसार धर्मानी बदलावं की नाही, आपल्याकडे धर्म संस्करण झालंय की नाही, धर्माच्या आज्ञा बदलल्या गेल्यात की नाही, रूढी परंपरा बदलल्या गेल्यात की नाही, मग अशा प्रकारची एखादी रूढी परंपरा काळानुरूप आपण बदलली तर त्यामुळे धर्माचं नुकसान कुठे होणार आहे? नाही, धर्म हा त्रिकाला बाधितच सत्य आहे. आपल्याला धर्म ज्या त्या युगामध्ये कसा कसा आहे तो दाखवला गेलेला आहे, त्याच्यात बदल करण्याची गरज नाही. त्याने परिपूर्ण धर्म जो आहे तो परिपूर्ण आहे. आपण सतीची परंपरा म्हणता, त्यावेळेला तुकाराम महाराजांचं आपण जर जीवन बघितलं तर महाराज सदैव वैकुंठाला निघाले पण त्यांची पत्नी सती गेलेली नाही, त्यांच्या सोबत गेलेली नाही आहे. हा आपला पुढचा इतिहास समोर दिसतोय आपल्याला. आणि मगाशी जो पुराणाचा विषय काढला की रामाच्या आया कुठं सती गेलेल्या होत्या, पण कृष्ण त्याच्यानंतरचा कृष्ण अवतार आहे. कृष्णाच्या पट्ट राहण्याच्या आठ होत्या, त्या सगळ्या कृष्णानं निजधामाला गेल्यानंतर त्या सती गेलेल्या आहेत. मला 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 याच्या पलीकडे जाऊ नये. आणि हा भागवतातून आपल्याला पूर्ण उल्लेख मिळतो. मला मला दोन प्रश्न याच्यामध्ये पडतात की स्त्रियांना मंदिर प्रवेश दिल्यानंतर बलात्कार झाला या विधानावर आपल्याला बोलायचं नाही, मी समजू शकतो, किंवा धर्म हा त्रिकला बाधित आहे त्यामुळे हे बदलता येणार नाही हे देखील मी एक वेळ समजू शकतो, परंतु न्यायपरंपरा राज्यघटना ही मोठी का देशातली धर्मपरंपरा मोठी असं आपल्याला वाटतं? दिस इज द बेसिक क्वेश्चन. हा आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच लक्षात घ्यायला पाहिजे, राज्यघटना जरूर मोठी आहे पण ती राज्यघटना जर समाजाला विस्कळीत करत असेल तर तिला मोठं म्हणावं का? आज तिला जे आरक्षण जातीनुसार दिली गेली, इकडं तर जात नको म्हणायचं, धर्म नको म्हणायचं आणि आरक्षण मात्र जातीनुसार द्यायची, ही राज्यघटना आहे काय? धर्माच्या बाबतीमध्ये धर्मानं हे कधीही भेद केलेलं नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे थोडी, म्हणजे शंकराचार्यजी सांगितलं त्या संदर्भात, म्हणजे त्यांच्या समर्थनात त्यांनी जे राजकारणाबद्दल जे म्हटलं, आज मी विद्यार्थ्यांनी जसं सांगितलं की त्यांनी एक कार्यकर्त्या म्हणून केलं, देवाधर्मावर विश्वास नसताना केलं, मला विश्वभरांचं पण मी ऐकलं की त्यांनी ज्या प्रकारे धर्माची मांडणी केली खरोखर त्यांच्या विद्वत्तेला मी सलाम करतो. पण मी एक सांगतो की तुम्ही कार्यकर्त्या, तुम्ही कोणतं कार्यकर्ता हा तुमचा प्रश्न आहे, मी तुम्हाला काही त्याच्याविषयी सांगू शकत नाही, सल्ला देण्याचा माझा अधिकार नाही. पण याच मंदिरांच्या बाबत असे बरेच प्रश्न आहेत जे प्रश्न समाजासाठी घेऊन तुम्ही दोघेही लढतात, विश्वंभरजी लढत आहे
आणि विधातही लढत आहे, समाजातला भ्रष्टाचार आहे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आहे, ही जी मंदिरं आहेत त्यांच्या हजारो एकरांच्या जमिनी राजकारण्यांनी खाल्लेल्या आहेत, त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे, तो काही लोक उघडकीला आणतात. माझं फक्त विधातेने हात जोडून विनंती आहे की 3 ते 4 हजार एकर पंढरपूरची जमीन, त्यानंतर याच महालक्ष्मी मंदिराची जमीन राजकारण्यांनी खाल्लेली आहे, शिक्षण सम्राटांच्या जागा 1-1 रुपयाला घेतल्या, ते मुद्दे तुम्ही घ्यावे. संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. प्रेक्षक, महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू झालेली ही धर्मशास्त्रावरची चर्चा आपण पाहिलीत. शनिदेवाच्या दर्शनावरून महिलांना उद्देशून द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी वक्तव्य केलं ते अत्यंत आक्षेपार्ह वाटलं, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हायकोर्ट मुक्त करत नाही असं सांगून करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी त्यावर एक प्रकारे भाष्य करण्याचं टाळलं. लष्करात कमांड मानतात तशा धर्मज्ञा शिरोधारक का बरं मानल्या जात नाहीत असा सवाल देखील त्यांनी केला. प्रश्न विचारण्याच्या वृत्तीलाच मूलतः प्रश्नांकित करण्यात आलेलं आहे. ज्या देवालाच मानत नाही अशी विद्या बाळ यांच्यासारखी मंडळी महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी याचिका का करतात? अशा श्रीमंत महिला अशा श्रीमंत देवस्थानांबद्दलच का सवाल केले जातात? सवाल हिंदू असा सवाल हिंदू जनजागृतीच्या समितीच्या प्रतीक्षा कोरगावकर यांनी आज मांडला. यावर राज्यघटनेनं दिलेल्या महिलांच्या हक्कासाठी मी याचिका केल्याचं स्पष्टीकरण बाळ यांनी दिलं. शनी मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या कोर्टाचा निर्णय चुकीचा असल्याचं पुनाळकरांनी सांगितलं, परंतु देव मोठा की धर्म, मनुस्मृतीला प्रमाण मानायचं भगवद्गीतेला, आणि तिसरा त्यांच्याला महत्त्वाचा मुद्दा, कुठल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की महिलांना प्रवेश नाही, असे सगळे सवाल विश्वंभर चौधरी यांनी आज उभे केले. राज्यघटना जरूर मोठी आहे पण ती समाजाला विस्कळीत करत असेल तर ती राज्यघटना काय मानायची, अशा प्रकारचा युक्तिवाद देखील इथं प्रेक्षको मांडण्यात आला. या सगळ्या प्रश्नाची प्रेक्षको येस किंवा नो, हो किंवा नाही अशी उत्तरं एका क्षणात मिळणार नाहीत, कारण ही सतत संक्रमण होत जाणारी, बदलत जाणारी आणि अतिशय कठीण वाट आहे. प्रेक्षको, देव हा प्रत्येकाच्या बाजूने असतो, परंतु ज्याच्याकडे अमाप सत्ता असते ना, ज्याच्याकडे सामर्थ्य असतं ना, त्याच्या बाजूनं तो दुर्दैवाने कौल देतो असं विषादानं म्हटलं जातं. शनी शिंगणापूर असो, महालक्ष्मी असो, किंवा त्र्यंबकेश्वराचं मंदिर असो, किंवा अगदी हाजी अली दर्गा असो, जे कुणी देवस्थान किंवा दर्ग्याच्या समितीवर असतात, देवाच्या दरबारात असतात ना, दुर्दैवानं त्यांचाच शब्द अंतिम ठरतोय. मग त्यांच्यामध्ये न्यायालयांना कायद्याच्या आधारानं हस्तक्षेप करावा लागतोय. कधी काही धर्मकारणात आद्य शंकराचार्यांचं योगदान निर्विवाद होतं, पण आजकाल समाजात धर्माचा अभ्यास असणाऱ्या किती व्यक्ती उरलेल्या आहेत? समाज सुधारण्यामध्ये महाराष्ट्राच्या संतांनी मोलाचं कार्य केलं, त्यांचं हे कार्य पुढे नेण्याऐवजी सध्याचे धर्माचार्य नेमकं ते कार्य पुढे नेत आहेत की मागे आणतायत, अशी शंका निर्माण होण्या इतपत ही वक्तव्य मला आत्ता या घडीला वाटतात. अशावेळी समाजानं कुणाकडे बघायचं? ज्यांना धर्माचं अंतिम अधिकारी मानायचं, त्या चार शंकराचार्यांची तोंडं 4 दिशांना आहेत. या धर्माचार्यांचं धर्माच्या बाबतीत एकमत होत नाही, मग धर्माची पताका फडकवत ठेवायची कुणी असा सवाल धर्म मानणाऱ्यांना आणि धर्म न मानणाऱ्यांनाही पडतोय. आत्तापर्यंत हिंदू समाजाच्या अनेक चालीरीती बदलल्या, त्यामुळं काही हिंदू धर्म बुडाला नाही, मग महिलांना मंदिर प्रवेश देण्याचा हा बदल स्वीकारण्यात अडचण ती नेमकी काय? प्रेक्षको, जे घडलं जसं घडलं, ज्याचा त्याचा प्रश्न जो जो होता तो त्याच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मी तुमच्या समोर मांडला. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सरकारनं परवानगी दिलेली आहे दर्शन घ्यायचं की नाही, पूजा करायची की नाही, प्रश्न आणि उत्तर ज्याचं त्याचं आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.